कशाचं नाही. सगळ्यांचा आभार मानतो, सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. आज येऊन चक्रवर्ती संत सम्राट महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याचे वर्णन हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माळी महाराज अखिल भारतीय वारकरी मंडळाचे नंदुरबार जिल्ह्याचे अध्यक्ष त्यांनी वर्णन करताना आपण प्रत्यक्षात ज्या काळामध्ये ज्ञानोबरायजी चार भावंड अलंकापूर नगरीमध्ये जीवन कंठत होती, आपल्या जीवनाची वाटचाल करत होती, त्या वातावरणात हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली महाराज आपल्याला घेऊन गेले. खरं म्हणजे एक गोष्ट लक्षात येते, 700 वर्षाचा काल उलटून गेला तरी अजूनही मांडे भाजण्याच्या कार्यक्रमात कशी परिस्थिती असेल हे पाहून आपल्या डोळ्याला पाणी येत. शुद्धीपत्र आणणे गेले आणायला गेल्यानंतर कशी परिस्थिती असेल हे ऐकल्यानंतर आपले डोळ्याची पानावलेली पाती कुरली होऊ शकत नाही. आणि देहांत प्रायश्चित्त घेताना आई वडिलांनी ज्ञानोबरायला दिलेला संदेश हे ऐकत असताना आपल्या लक्षात येते की या साधू संतांनी जगाने संतांनी जगासाठी खरंच काय सोचलंय. आणि एवढा सहन करून एवढ्या उदात्त दृष्टिकोनातून ही भारतीय संस्कृती ऋषीमुनी साधू संतांची वेदाचं सारभूत असलेली वाणी ही जगाच्या कान्याकोपऱ्यात पोहोचवण्याचं केवढं प्रचंड मोठं कार्य या संतांच्या संयमातून या संतांच्या साधनेतून आणि या संतांनी मिळवलेल्या ईश्वर कृपेतून संत कृपेतून गुरुकृपेतून केवढं मोठं प्रचंड कार्य घडलेलं आहे आणि घडत आहे आणि घडणार आहे अशा या वातावरणात महाराज तुम्ही सगळ्याला घेऊन गेला. खरं म्हणजे उद्या समाधी सोहळा आहे परंतु आजच आपण समाधी सोहळ्याचं चिंतन ऐकलंय. हरिभक्तीपरायण प्रज्ञाचक्षू मुकुंद काका जाड देवळकर काका यांचं उद्या आपल्याला समाधी सोहळ्याचं कीर्तन ऐकायचं आहे. पण आज माऊली महाराजांनीच हे चिंतन आपल्याला सांगितलंय. त्यांचंही खरे, त्यांचं नावच ज्ञानेश्वर असल्यामुळे माऊलीच्या समाधी सोहळ्याचं चिंतन त्यांनी आज ऐकलंय. त्याचं कारण सांगतो, ज्ञानोबरायच म्हटले असतील त्यांच्या मनात विचार घात नसेल, कारण त्रयोदशी आजही आहे आणि त्रयोदशी उद्याही आहे. या दोन गोष्टी असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आज माऊलीच्या समाधी सोहळ्याच्या कीर्तनाने काला काही ठिकाणी आज होतोय, काही ठिकाणी उद्याच्या समाधी सोहळ्याने काला होणार आहे आणि आपल्या फडावरचा काला परवा दिवशी होणार आहे. म्हणून जर यदा कदाचित आजचीच त्रयोदशी निश्चित असेल तर आपलं कीर्तन ही सेवा झाली. उद्या काही घटकापळी असतील तर उद्या बी होईल. म्हणून दोन्ही पर्वकाळामध्ये सुंदर अशा प्रकारची सेवा या ठिकाणी झालेली आहे. आपल्या सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. दुसरी गोष्ट, अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचं संघटनात्मक काम करत असताना देशभरात अशी रत्न जोडलेली आहेत आणि ही सगळी मंडळी एका परिवारात असल्यासारखी आम्ही सगळी एकत्र येऊन काम करतो. आम्ही कोणाकडे गेल्यानंतर त्यांना कोणीतरी बोधले महाराज आले असं नाही वाटत, माझ्या परिवारातला माणूस आला अशी भाव. आणि आम्ही ज्यावेळेला त्यांच्या घरी जातो तरी कुठेतरी अपरिचित घरी गेलो असं कधीच वाटत नाही. आम्ही दारात आल्यावर त्यांचे आई वडील मुलं पत्नी नातेवाईक असतील त्यांना आम्ही आमच्या घरातल्या रक्ताच्या नात्यातल्या माणसाकडे गेल्यासारखं वाटत. एक वाक्य उच्चारतो महाराज, रक्ताची नाती माणसाची पक्की असतात परंतु रक्ताच्या नात्यापेक्षा विचाराची नाती ही काकणभर अधिक मजबूत असतात. हा अनुभव आम्ही देशभर घेत आहोत. नंदुरबार जिल्ह्याचा अध्यक्षपद दिला, महाराज कामाला लागले
गगन तिथल्या कलेक्टरला भेटायला गेले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला संमेलन मोठं एवढं करायचं. त्यांनी यांच्याकडे पाहिलं, त्यांना वाटलं असं वय लहान आहे. त्यावर ते म्हणजे तुम्ही असं का करत नाही, बोधने महाराजाला का बोलवत नाहीत? म्हणजे ते म्हणजे मी बोधने महाराजाच्या संघटनेचं काम करतोय. कल शेट्टी म्हणून कलेक्टर होते त्या ठिकाणी, त्यांनी मला ताबडतोब फोन केला आणि सगळी जुळवाजुळव झाली. त्या ठिकाणी झालेल्या संमेलनात कलेक्टर आणि SP रोजच कार्यक्रमाला यायचे. आदिवासी समाज आहे म्हणा, त्या आदिवासी समाजात एवढा 7 दिवस प्रचंड मोठा राज्यस्तरीय सोहळा झाला. महाराजालाही कोटी कोटी अशा प्रकारचा धन्यवाद देऊ. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराजांचा फडावर आज सेवेचा पहिलाच योग आहे, म्हणून त्यांचा सत्कार करायचा आहे. पण महाराज एकटे असले तर एकट्याचा सत्कार करणं बरं दिसलं असतं, परंतु त्यांच्या पत्नी पण या ठिकाणी आले आहेत. मला असं वाटतं पुन्हा राणी म्हणेल, बाबा तुमचं मालकावर प्रेम आहे पण आमच्यावर बी थोडं लक्ष राहू दे, असं काही असेल त्यामुळे राणी तुम्ही इकडे. दोघांचाही सत्कार आपल्या संस्थांचे उत्तराधिकारी परमेश्वर बोधले महाराज यांच्या शुभास्ते होत आहे. महाराजांच्या पत्नीचं नाव राणी आहे आणि ती सध्या पुण्यामध्ये MPC UPSC परीक्षेचा अभ्यास करत आहे, परीक्षा देत आहे. थोड्याच दिवसात काही कारणानंतर